नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत करतो भारतीय बाजार भाव या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही जर कापूस उत्पादक असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, असेच कापूस बाजार भाव विषयी आपल्याला लगेच अपडेट बघायला मिळतील। मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। होय, कापसाला 21,000 भाव दिला, पण तो मुहूर्तावरील। शेतकऱ्यांनी जागरूक राहूनच कापूस विक्री करावा असं शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। मित्रांनो, गेवराई उत्पादनात पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेवराई तालुक्यात विजयी दशमीच्या मुहूर्तावर एका खरेदी केंद्र चालकाने कापसाला प्रति क्विंटल तब्बल 21,000 रुपयांचा भाव दिला। हे खरंच आहे, पांढऱ्या सोन्याला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाला हे पाहून शेतकरी वर्ग सुखावला असला तरी तो भाव मुहूर्तावरील होता। संबंधित व्यापाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला 21,000 रुपये कापूस प्रति क्विंटल दरानेच कापूस खरेदी केल्याची पावती देखील दिली आहे। सिटीजनमधील 6 ऑक्टोबर रोजीच्या अंकातील ही बातमी वाचून राज्यभरातून फोन आले। प्रत्येकजण भाव तोच का याची खात्री करत होता। आम्ही देखील विजयादशमीच्या दिवशी जो भाव मिळाला तोच भाव प्रकाशित केला। यंदा कापसाला चांगला भाव मिळत असल्याचे यावरून स्पष्ट झालेले आहे। असले तरी शेतकऱ्यांना जागरूकपणे आणि इतरक्ष चौकशी करूनच कापूस विक्रीसाठी आणावा। गेवराई तालुक्यातील गुळज येथील बळीराजा कृषी केंद्र चालक प्रवीण गवारे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर खरेदी केंद्र सुरू केले आणि पहिल्याच दिवशी कापसाला प्रति क्विंटल 21,000 रुपयांचा भाव दिला। ठोसर नावाच्या शेतकऱ्यांनी 10 किलो कापूस घेतला आणि तो 21,000 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री चालकाने त्याला दराने कापूस दिलेला आहे। मित्रांनो, फक्त हा कापूस फक्त आणि फक्त 10 किलो ह्या व्यापाऱ्यानं त्या शेतकऱ्याकडून घेतला होता आणि फक्त त्याला प्रति क्विंटल हा 21,000 भाव दिलेला आहे। मित्रांनो हे होते कापूस बाजार भावविषयी अपडेट। व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या शेतकऱ्यांना शेअर करा आणि ते 21,000 जे प्रति क्विंटलचा